नमस्कार मित्रांनो, द डिवोशन ऑफ पॉवर या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण चारधाम यात्रेबाबत माहिती बघणार आहोत. आपल्या आयुष्यात एकदाच घडणारी चारधाम तीर्थयात्रा ही एकच लांब, अवघड आणि तितकीच लाभदायी यात्रा आहे. हरिद्वार हे रेल्वे स्थानक इथून जवळ असल्याने लोक यमुनेत्रीपर्यंत यात्रा करतात, जेथे कोणत्याही कार्याची सुरुवात यमुना नदीत डुबकी घेऊन केली जाते. इथून भाविक गंगोत्रीला जातात आणि त्यानंतर केदारनाथ आणि शेवटी बद्रीनाथला जातात. या संपूर्ण यात्रेदरम्यान भाविक विविध पौराणिक मंदिरांमध्ये पूजा करतात आणि मोहक अविस्मरणीय अशा यात्रा मार्गाचा प्रवास करताना स्वतःला शुद्ध करतात. तर चला बघूया पहिले धाम, गंगोत्री. गंगोत्री उत्तरकाशी जिल्ह्यात वसले आहे. गंगोत्रीचा भूभाग ताज्या पाण्याच्या प्रवाहाने आणि सभोवतालच्या हिरवळीने नटलेला आहे. हिंदू मान्यतेप्रमाणे हे गंगा नदीचे उगमस्थान आहे. गंगोत्रीतून पाणी बद्रीनाथ आणि केदारनाथला आणले जाते, जे आपल्या चार धाम यात्रेतील पुढचे थांबे आहेत. येथे तुम्ही गंगोत्री मंदिराला भेट देऊ शकता. गंगनानी, दुखणे बरे करण्याचा गुणधर्म असलेले गरम पाण्याचे कुंड, येथील पाण्यात बुडालेले असे शिवलिंग आहे जिथे गंगा देवता इतर धार्मिक स्थळांच्याही आधी प्रथमच पृथ्वीवर अवतरली. दुसरे धाम यमुनेत्री. यमुना देवतेला समर्पित असलेले हे एक पवित्र शहर आहे. अशी मान्यता आहे की यमुना नदीचा उगम इथल्या कालिंदी पर्वतामध्ये झाला होता. यमुनेत्रीला जाण्यासाठी भाविकांना जानकीचट्टीपासून थोडी चढाई करावी लागते. मात्र तुम्ही खेचरावर बसून किंवा पालखीत बसून हे सर्व टाळू शकता. या दोन्ही मार्गे सुमारे 500 ते 1000 रुपये पर्यंत खर्च येतो. येथील मुख्य मंदिराला भेट देण्याबरोबरच तुम्ही सूर्यकुंड, सप्तऋषी कुंड आणि जानकीचट्टीला भेट देऊ शकता, जे ट्रॅकिंगसाठीचे एक मुख्य केंद्र आहे. तिसरे धाम आहे केदारनाथ. केदारनाथ हे रुद्रप्रयागपासून 86 किलोमीटर अंतरावर गुप्तकाशीमध्ये आहे. येथे जाण्यासाठी नैसर्गिक सुंदरतेने नटलेल्या पर्वतामधून, गवताळ प्रदेशातून, उष्ण भागातून, अप्रतिम पर्वत शिखरांपासून आणि हिरवळीतून जाणाऱ्या मार्गे तुम्हाला यात्रा करता येते. भगवान शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. केदारनाथमध्ये तुम्ही भैरव मंदिर आणि महापंथ, एक उच्च सतोपंथ जो स्वर्गात जाण्याचा एक मार्ग आहे असे मानले जाते, अशा या दोन ठिकाणांना भेट देऊ शकता. तेथे केदारनाथ वन्यजीव अभयारण्य देखील आहे, जे दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांनी समृद्ध आहे. केदारनाथ यात्रेसाठी पूर्व नोंदणी करणे अति आवश्यक आहे. नोंदणी स्वतः नोंदणी केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन केली जाऊ शकते. तुम्हाला एक यात्रा कार्ड दिले जाईल, ते संपूर्ण यात्रेदरम्यान जवळ बाळगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र काढणे सुद्धा गरजेचे आहे. ते तुम्हाला गुप्तकाशी आणि सोनप्रयागमध्ये असलेल्या वैद्यकीय केंद्रातून वैद्यकीय स्वास्थ्य प्रमाणपत्र मिळाले तरच तुम्ही यात्रा करू शकता. जर वैद्यकीय प्रमाणपत्रात असे काही नमूद केले असेल की जेणेकरून तुम्हाला चढाई करण्यास धोका आहे, तरी देखील तुम्ही हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथला यात्रा करू शकता. तर चला बघूया चौथे म्हणजे शेवटचे धाम बद्रीनाथ. हे गढवाल हिमालयाच्या मध्यभागी वसलेले आहे. या पवित्र नगराला भेट देण्यासाठी तुम्हाला विशेष परवानगीची आवश्यकता असते. तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी कार भाड्याने घेऊ शकता. बद्रीनाथमध्ये सर्व कार्सना काही ठराविक वेळेपुरतीच परवानगी आहे. सकाळी 7 ते 7, सकाळी 9 ते 10, सकाळी 11 ते 12, दुपारी 2 ते 3 आणि दुपारी 4:30 ते 5. मात्र जर तुम्हाला रांगेमध्ये उभे राहण्याचा कंटाळा आला असेल आणि चटकन दर्शन घ्यायचे असेल, तर गेट क्रमांक 3 जवळील तिकीट काउंटरवर पोहोचा आणि वेद पाठपूजेसाठीची पावती करा. याचा खर्च प्रतिव्यक्ती 2500 रुपये होतो आणि 15 मिनिटात दर्शन घडते. मागील वर्षी मंदिराचे दरवाजे एप्रिल ते मे दरम्यान उघडण्यात आले होते आणि नोव्हेंबरनंतर बंद करण्यात आले होते. मित्रांनो, चारधाम यात्रा करायलाच हवी, कारण यामध्ये अशा सर्व काही गोष्टी आहेत ज्या या यात्रेला एक परिपूर्ण यात्रा बनवतात. तुम्ही साहसी गोष्टी, धार्मिक कार्य,
निसर्गाचा आस्वाद घेणे आणि अद्वितीय अनुभव घेणे असे सर्व काही या एकाच सहलीमध्ये करू शकता. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर जरूर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. धन्यवाद.